भगवद्गीता नेमकी आहे तरी काय, आजही गीतेमधला उपदेश कसा महत्वाचा आहे, गीता काय शिकवते, हे सगळं आपण रोज 10 वाजता जाणून घेतो. आज जाणून घेणार आहोत गीतेच्या 9व्या अध्यायाबद्दल. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. अध्याय 9वा. 9व्या अध्यायात भगवान अर्जुनाला सांगतायत की हे सर्व जग मीच व्यापलं असलं तरी मी इथे प्रकटपणे दिसत नाही. ही गोष्ट स्पष्ट करताना 6व्या श्लोकात ते वायूचं उदाहरण देतात. महान वायू दूरवाही नित्य राही परीआकाशी, तशीच सगळी सृष्टी राहते जाण पार्था मजपाशी. 7व्या श्लोकात ते सांगतात की सृष्टीची उत्पत्ती आणि लय तेच करीत असतात. महान दिवसाच्या शेवटी सृष्टी पावते माझ्यात लय, कल्प दिवस तो पुन्हा उगवता पुन्हा करतो तिचा उदय. विज्ञानात ज्याला बिग बँग आणि बिग क्रंच म्हटलं जातं ते दुसरं तिसरं काही नसून तो गीतेत सांगितलेला सृष्टीचा उदय आणि लय आहे. 9व्या श्लोकात भगवान असं म्हणतात की ते ही कर्मे अत्यंत अलिप्तपणे त्रयस्थपणे करतात. आपणही ती त्रयस्थता आपल्या कर्मामध्ये आणली तर आपल्यालाही हा कर्मबंध राहणार नाही. परंतु कर्मे मला अर्जुना बांधत नाहीत कधी काळी, त्रयस्थतेने विना आवडी राहतो तेथे सर्व काळी. पुढे ते म्हणतात की मूढ लोकांना माझे हे तत्व समजत नसले तरी महात्मे ते समजतात आणि मला भजतात. परी महात्मे देवत्वाच्या स्थितीस माझ्या समजुनी, अचल मनाने भक्ती करीती अविनाशी मज जाणुनी. अर्थात ही भक्ती करण्याचे प्रत्येकाचे मार्ग निरनिराळे असू शकतात. 15व्या श्लोकात भगवान सांगतायत ज्ञानरूपी यज्ञाने भजतात मला कित्येक जण, एक वा अनेक रूपात विराट मजला भजतात जण. या अध्यायातला 21वा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. जे लोक सत्कर्म करतात त्यांना पुण्यप्राप्ती होतेच, पण ते सत्कर्म निरिच्छ वृत्तीने केलं तरच सर्व दुःखातून मुक्ती मिळते. अन्यथा जीव परत जन्ममरण फेऱ्यात अडकतो. परंतु सुखमय स्वर्ग सुटे हा होता पुण्य क्षीणते, सकाम मार्ग अनुसरतारे परत जन्मणे ते होते. पुढे 23वा श्लोक म्हणजे गीतेच्या ईश्वराचं मन त्याच्या सृष्टी इतकंच मोठं आहे हे स्पष्ट करणार आहे. गीतेच्या अचूक तत्वज्ञानाचा परिचय नसणारे, तिच्याविषयी अज्ञान असणारे जे कुणी इतरांची भक्ती करत असतील, भगवान म्हणतात तेही मलाच भजतायत. अज्ञ भजती अन्य देवता तेही भजती मलाच रे, आडमार्गाने येती मजला कौंते या तू जाण रे. पुढे 26 आणि 27व्या श्लोकात भगवान भक्तिभावाचे कसे भुकेले आहेत आणि भक्त जे जे करतो ते त्यांनी भगवंताला अर्पण करावं हा ते उपदेश करतायत. पान असो वा पुष्प फलते अगदी जलते भक्तीने, अर्पिलेले सेवन करीतो दिलेले माझ्या भक्ताने. करिसी जे 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 भक्षिसी यज्ञ कार्य जे करिसी तू, तपस्याजी करिसी पार्था अर्पण करीती मजला तू. पुढे एक फार मोठी आश्वासक घोषणा भगवान करतायत. अगदी दुराचारी मजला समजा भजू लागला, निश्चयाने त्याच्या त्यारे साधूही समजावे त्याला. पवित्र होऊन लगेच तो शाश्वत शांतीला जातो, कधीही भक्त माझा पार्था नाश मुळीना पावतो. शेवटी भगवान असं म्हणतात नमस्कारुनी मजला तू, भक्त हो माझा श्रेष्ठ, जोडुनी तुझला माझ्याशी मीच होशील ऐक स्पष्ट. ओम तत्सत म्हणूया आता गीता उपनिषदातला राजविद्या राजयोग अध्याय 9वा संपला. श्रीकृष्णार्पणमस्तू.